व्हॉट अ न्यू डे आणि व्हॉट माय इंग्लिश. आजचा भाऊ नवीन दिवस. कालचा दिवस तर एकदम खतरनाक बनला, कारण की शिव ठाकरेनं भाई माझ्यावर मला मेसेज केला. रात्रभर झोपणे लागली, शिव ठाकरे येत जा रात्री. पोर गेले ह्या पोराला मी आता कॅमेरा हँडल करणं शिकू राहिलो. सुरुवात मोबाईल पासून करून राहिलो. शिकत ना काही तर शिकतो ना. मागं तर बसला राहायचं ढेकल्या तरी तो ऐकून कॅमेरा पकडणं शिकतो ना. आज घेते पकडते. आता मैत पडलं पाहिजे, काय करू राहिलो काय नाही. तर आज आम्ही चाललो ऑर्डर मारायला पेटेची. बस बस दिसलं ते थोडस अजून थोडस. हा बस बस आला शॉर्ट आला. ह्या रस्त्यानं जर पाहिले तर तुम्हाला जवळपास रोजगार हमीवाले ना यावेळेस लय सारे झाडं लावले, झोपड्या गिपड्या बांधले, बिचारे सुकारी गिकारी करून राहिले, तर त्याचं धन्यवाद मानणं. गेलता भाई माया भेजा. तर रोजगार हमीमध्ये जितके सारे नागरिक आहे, जितके सारे माणसं आहे, त्यांना धन्यवाद. आम्हाला भविष्यात ऑक्सिजन भेटलं पाहिजे, आमचे रस्ते चांगले दिसले पाहिजे, यासाठी तुम्ही लय कामं करू राहिले. धन्यवाद. हो फायनली वी आर हियर. इथं परिस्थिती काय आहे? मग गाडीत चाबी काढ लागते. का रे पेन तर पडला होता. आता आम्ही आलो लोणावळ्यात, अमरावतीच्या लोणावळ्यात आलो. इकडे चांदूर रेल्वे साईडनं हे रेसिडेंट पोहरा जंगल जाऊ दे लग्नाचं ठिकाण आहे. तर तिथं आलो. इथं आता इव्हेंट आहे, एक कोणाची तरी कृणानुबंधन जोडत आहे इथं. कृणानुबंधन तो एक शब्द आहे मराठी, त्याच्यासाठी तीन दिवसात एक शब्द पाठ केला मी. कृणानुबंधन तो ही शब्द माझ्या बरोबर आहे का नाही मला माहित नाही, कमेंट मध्ये सांग जा बरोबर आहे का नाही. तर कमेंट बॉक्स साठी असते. इथं आता आम्ही दोन चार फोटो काढतो. हे असा मोबाईल पकड, असा घेऊन जाय आणि वापस माझ्या हातात आणून देऊ. म्हणजे एवढं मस्त आहे इथं, अशी जागा आहे, चांगली फोटो गिटो काढाले. तर इथं आम्ही फोटो काढा. तर पाय बरं गुगलवर मोबाईल फोटोग्राफी टिप्स युट्यूबवर टाकतो. सगळेच असत युट्यूब मेन आहे, युट्यूबवर चांगले निघते. हे काय झालं बे? हा रियालिटी आहे स्लो मोशनची. पाय काही म्हणला का व्ह्यू 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 बघून खास आहे. असा कचरा असते काय? कचरा असा कचरा असते काय? हा कचरा म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला काय पहिल्यावर घातला समजून झाला काय? हा ना मला दिसून झाला ना कचरा. अर्धा घंटा झाला आम्ही या लॉन मध्ये हिंडून राहिलो जेंट्स टॉयलेट साठी. भाई इमर्जन्सी नाही आहे, नाहीतर माझ्या भावानं भोकीतच फोडली असती. जाऊ दे आता, एवढ्या ना काय होती. तुम हमारा नाही रोक सकते. क्लास वरून आलो.
ब्लॉग शूट करायची आठवणच नाही राहिली. मग मी घरी आलो, फेटे गिटे ते नेऊन दिले, ते इव्हेंटचं काम संपलं, नंतर मी झोपून गेलो. मग मला डायरेक्ट सकाळी आठवण आली, मी एडिट करू राहिलो तो ब्लॉग. मी म्हटलं अभ्या अर्धा ब्लॉग तर राहिला, तर कालचा ना आजचा जोडून तो बंदा ब्लॉग टाकून देतो. तर आज मामाजीच्या घरी भजन आहे. दे पटकन दे, मोकळे कर लवकर. चॉकलेट दे, चॉकलेट, चॉकलेट. हा ओय 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 काय मी घरी जातो, चॉकलेट. ओय चॉकलेट दे, चॉकलेट आहे पुट्टी का फुकट धसते का आपल्या घरात. चॉकलेट गिकलेट कहीत दे नाही. थांब तू दाखव तुस. कटिंग गिटिंगच्या दुकानात गेलो मी. कटिंग वाला म्हणे एक तारखेला म्हणे कटिंगचा रेट उतरू राहिला म्हणे, म्हणून तू आज दाढीच करून घे म्हणे फक्त. अरे भाई दर्शन दादाचा मले फोन आला की गाडगे महाराजच्या मंदिरात कीर्तन आहे. आता कीर्तन हे आता तुम्ही थोडस म्हणा काय पुट्टा का मांग चालते का. मले भल्ला आवडते राजो, कारण की माझ्या घरी सगळं हे पाहून घ्या, मृदुंग आहे, तबला आहे, तर ह्या साऱ्या गोष्टी मला भल्ला आवडते. तर चला तुम्हाला दाखवून देतो भावा, ते तुम्ही तर आता लॉकडाऊनच्या नंतर घरीच असाल तर दाखवून देतो थोडस. माझ्या मित्र आहे तेजी आहे तो आपला फेटेवाला, तो मगांचा तो झेरॉक्स काढून राहिला. आणि चला मी कपडे घालतो दुसरे, हे घालून चाललो होतो आता दुसरे घालावं लागून. थोडेसे मान सन्मानाचे कपडे, पांढरे कपडे झाले, पिवळं शर्ट झालं, असं टाईप. संस्कारी दिसासाठी टिक्का नाही लावला तरी चालते, पण मी लवकर आलो. चांगला राहिला तरी माणूस संस्कारी दिसते. चांगला चांगला निघून राहिला माझ्या तोंडात. भाई ते मामाजीनं बोलावलं होतं काल्याला, काल रात्री आम्ही भजनाला गेलो होतो, आज काला होता. पण माहिती आहे का ते लई लेट झालं, 11 वाजता त्याच्या घरचा ते भजनाचा कार्यक्रम लागला. मले क्लासले जावं लागते अमरावतीले, म्हणून मी तिथून दर्शन घेऊन आलो. तर मला हे सरप्राईज भेटलं. हे पा कसं दिसून राहिलं पा भाऊ. टोपी घेतली, टोपी मला आवडली, मी देत नाही टाकले डोकले, पुऱ्या गावात दिसलाच चालते रे भाई तू. अरे मी आहे आता हे KL कॉलेजच्या साईडनं आहे मी, इकडे सिंधी कॅम्प हा एरिया आहे. तुम्ही म्हणाल डायरेक्ट मी इथं कसा काय आलो, तर काही नाही, अर्जुन नगरच्या तिथं एक जण गाडी स्लिप झाली, पडला त्याला घरी आणून दिलं मी, तर मी इथं झालं. अबे त्याला काय म्हटलं मी, डॉक्टर पंजाबराव देशमुखच्या दवाखान्यात चला म्हटलं. नाही म्हणे मेरे को पहिले घर छोड दो, म्हणे मेरे बच्चे को छोड देने के लिए बोलूंगा म्हणे. मी इकडे होतं घर ड्रिंक केली ना. हा अबे हे हात तो काय मी तो हे आहे फ्रॅक्चर आहे काय मी. अबे मले समजलंच नाही काही. नाही बे एवढा सकाळी हा मले तसंच वाटलं, वाटलं मले ड्रिंक केली पण माहित नाही मले. ते कोणत्याही माणूस असला भाऊ त्याच्या घरापर्यंत पोहोचणं काम आहे. शरीराची भूक भागवली, जे भूक लागते पोटाला आता कसं जेवण करायचं. गाडगे महाराजच्या तिथं तर बघ खास जमलं भावा, दर्शन झालं, चांगला योग घडला. तर आजचा व्हिडिओ आहे इथंच खतम करतो, नाही तर हे आजचं आहे त्याच्यातच लागन. तर चला धन्यवाद, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.